तर मग रिया कसं तुला डॉक्टर माझा डावा गुडघ सुजलाय आणि अजूनही खूप दुखतोय आणि माझा डावा हात पण मला हलवता येत नाही मला अजिबात आनंद पण होतोय रिया हे बघ तुला लागलाय आणि आता ते दुखतय तुला तितकस बरंही वाटत नसेल तुझ्या डाव्या हाताला घातलेल्या प्लास्टरमुळे तो हात मोकळेपणाने हलवता येणार नाही पण काळजीचं कारण नाही मी सांगितलेल्या लिहून दिलेल्या औषधांमुळे तुझं दुखणं कमी होईल जखमा लवकर भरून निघतील आणि लवकरच तू तुझा हातही हलवू शकशील त्यामुळे शाळा बुडवायची गरज नाहीये आणि तू तु तुझ्या मित्रमैत्रिणींना भेटू पण शकशील आणि त्यांच्या बरोबर खेळू पण शकशील फक्त जे करशील ते जरा काळजीपूर्वक लागेल खरंच डॉक्टर माझी मैत्रीण निशा पण आजारी आहे आणि तिची शाळा बुडतीये आणि तुम्हाला माहितीये तिच्या भावाने आम्हाला सांगितलं की तिला फक्त ताप आलाय आणि सर्दी खोकला झालाय आणि तिला घरी आराम करायला सांगितलंय पण तुम्हाला माहितीये तिची आई पण दोन दिवसांपासून तिला आमच्या बरोबर खेळायला पण पाठवत नाहीये निशा बहुतेक एखाद्या संसर्गाने आजारी असावी बहुतेक करून फ्ल्यू आणि म्हणून तिला तिच्या मित्रमैत्रिणी आणि वर्गातल्या इतर मुलामुलींबरोबर मिसळायला बंदी घातली असेल म्हणजेच तिचा आजार इतर निरोगी मुलांमध्ये पसरणार नाही पण याचा अर्थ काय तिला आणि मला दोघींनाही बरं वाटत नाहीये पण मी माझ्या मित्रमैत्रिणींबरोबर राहू शकते आणि ती नाही असं का डॉक्टर रिया तू अगदी हुशार मुलगी आहेस तू अगदी योग्य प्रश्न विचारलायस मी तुला समजावून सांगतो ओके okay? तू आणि निशा दोघी आजारी आहात दोघींना बरं वाटत नाही तुम्हाला दोघींनाही दुखत असेल कसं तरी होत असेल अस्वस्थ वाटत असेल पण एक मोठा फरक हा आहे की निशाला संसर्गजन्य आजार झाला आहे आणि तुला असंसर्गजन्य आजार झालेला आहे म्हणून निशा आजारी असताना ती इतर मुलांच्यात मिसळू शकत नाही कारण अशी शक्यता आहे की इतर मुलांना तिचा संसर्ग होईल आणि ते पण आजारी पडतील पण तुझा आजार असंसर्गजन्य किंवा असंक्रमिक असल्यामुळे इतर निरोगी लोक तुझ्या संपर्कात आले तरी तुझ्याकडून त्यांच्याकडे आजार संक्रमित होणार नाही दुसऱ्या शब्दात सांगायचं झालं तर तुझा रोग किंवा आजार इतर निरोगी लोकांमध्ये पसरणार नाही हे खूपच गमतीशीर आहे म्हणजे आपल्यासारख्या माणसांना वेगवेगळ्या प्रकारचे आजार होतात का हो अगदी खरंय रिया तू अगदी बरोबर बोललीस डॉक्टर आपल्याला होणाऱ्या वेगवेगळ्या वेग आजारांबद्दल मला अजून माहिती सांगाल का नक्कीच रिया तुझ्यासारख्या हुशार मुलीला माहिती सांगायला मला निश्चितच आवडेल चल तर मग सुरुवात करूया आणि तुला काहीही समजलं नाही तर मला न घाबरता विचार ओके ओके डॉक्टर प्लीज सांगा ओके सी काही वेळेस आपण आपल्या शरीर आणि मनाच्या निरोगी अवस्थेपासून विचलित होतो हे वेगवेगळ्या वेग वेग प्रकारे आपल्याला अनुभवायला येतं जसं की वेदना ताप अस्वस्थपणा शरीराच्या भागांची मर्यादित हालचाल किंवा मंदावलेली अवयवांची हालचाल किंवा काही शारीरिक क्रिया करण्याची क्षमता कमी होणे किंवा इतर वेळी वागण्यात अस्वस्थता किंवा नैराश्य उदासीनता येण्याजोगा भावनिक कल्लोळ अशी लक्षणं दिसणे ओके सो कारण काहीही असो आपल्याला स्वतःला स्वस्थ किंवा निरोगी वाटत नाही जेव्हा ऍट इज वाटत नाही त्याला आम्ही डिसीज किंवा अधिक समर्पकतेने म्हणायचं तर इज ज्याचा अर्थ नॉट ॲट इज असं म्हणतो मग असं म्हणणं बरोबर होईल का की डिसईज किंवा रोग म्हणजे शरीर आणि मनाची बिघडलेली अवस्था ज्यामुळे शारीरिक आणि किंवा किंवा इंद्रियांच्या कार्यामुळे बिघाड होणे हो बरोबर आहे रोग अनेक कारणांनी होऊ शकतात ढोबळमानानं बोलायचं झालं तर रोग होण्यासाठी दोन प्रकारची कारण असू शकतात ही दोन कारण या रोगाला जबाबदार असतात पहिलं जे कारण आहे ते तू म्हणू शकतेस की अंतर्गत कारण याचा अर्थ असा की जन्मतःच व्यक्तीच्या शरीरात काही वैगुण्य किंवा इंद्रियांच्या कार्यामध्ये बिघाड किंवा शारीरिक अथवा मानसिक पातळीवरील बिघाड आहे गर्भ राहिल्यापासून ते त्याच्या विकासाच्या काळात एखाद्या टप्प्यावर अयोग्य वाढीमुळे एखाद्या इंद्रियात किंवा अवयवात काही विकृती किंवा व्यंग निर्माण होऊ शकतं त्याचप्रमाणे अनुवंशिक गुणधर्माचा आराखडा सांकेतिक रूपात धारण करणारी जनुक किंवा गुणसूत्रांमध्ये निर्माण झालेल्या दोषांमध्ये जन्मतः विकृती निर्माण होऊ शकते अशा प्रकारच्या कारणांमुळे निर्माण होणाऱ्या रोगांना कॉन्जेनायटल डिसिजेस किंवा जन्मजात रोग असं म्हणतात कारण व्यक्तीच्या जन्मापासूनच ते असतात दुसरं कारण आहे बाह्य घटक याचा अर्थ असा वाता की वातावरणातून काही घटक व्यक्तीच्या शरीर किंवा मनावर परिणाम करतात आणि त्यामुळे त्या, त्या व्यक्तीला आजार किंवा रोग होतो हे घटक भौतिक म्हणजे उष्णता दाब प्रारण रासायनिक म्हणजे धूर कीटकनाशक विषारी वायू औद्योगिक कचरा रसायन आमलं किंवा जैविक म्हणजे विषाणू बुरशी परजीवी किडे परागकण इत्यादी असे आजार जे वातावरणातून किंवा उपार्जित असतात त्यांना अक्वायर्ड डिसिजेस किंवा उपार्जित रोग असं म्हणतात डॉक्टर मला जन्मजात रोगांबद्दल अधिक माहिती सांगता का की ज्यामुळे मला जन्मजात आणि उपार्जित रोग यातला फरक नेमका समजेल हो रिया काही अगदी साधी वैशिष्ट्ये आहेत प्रत्येक प्रकारच्या रोगांची ओके तर आता आपण पाहूया जन्मजात रोग हे आजार व्यक्तीला जन्मताच होतात तर उपार्जित रोग व्यक्तीला जन्मानंतर होतात जन्मजात रोग होण्याची कारणं किंवा ज्यामुळे हे आजार होतात ते घटक व्यक्तीच्या शरीरातच असतात आणि उपार्जित आजारांना कारणीभूत घटक व्यक्तीने वातावरणातून घेतलेले असतात ओके okay. जन्मजात रोग हे बरेचदा अनुवंशिक असतात आणि एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित केले जातात तर उपार्जित हे कधीच अनुवंशिक नसतात आणि ते एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होत okay. नाहीत जन्मजात रोगांमधले पुष्कळसे आजार अजूनही असाध्य आहेत म्हणजे उपचार करण्याजोगेही नाहीत आणि बरे होणारेही नाहीत उपार्जित आजारांपैकी बहुतेक आजार हे कोणत्या ना कोणत्या उपचार पद्धतीनं बरे होऊ शकतात okay. जन्मजात रोगांची काही उदाहरणं आहेत डाऊन सिंड्रोम सिकल सेल अॅनिमिया हेमोफिलिया मस्क्युलर डिस्ट्रॉफी पाल्सी इत्यादी तर उपार्जित आजारांची उदाहरणे आहेत टायफॉइड रेबीज भाजणे ऍलर्जी अन्नातून विषबाधा होणे साधी सर्दी फ्रॅक्चर एड्स कॉलरा इत्यादी थँक्यू डॉक्टर एवढी माहिती दिल्याबद्दल आता मला समजले की माझ्या पायावरील जखम आणि माझ्या हातातील फ्रॅक्चर हे दोन्ही तात्पुरत्या स्वरूपाच्या जखमा आहेत किंवा तात्पुरते आजार आहेत जे मी मैदानावर पडल्यामुळे उपार्जित केले आहेत मला हे पण आठवतंय की आमचा सगळ्यात छोटा चुलत भाऊ त्याला डाव्या हाताला सहा बोट आहेत हे जन्मजात वैगुण्य आहे बरोबर ना अगदी बरोबर रिया जरी राहुलचं बोट हे असाधारण असलं तरी तो काही आजार किंवा अपंगत्व नाही आता मला समजलं पण मला एक शंका आहे विचार ना रोगांच्या कारणाच्या प्रकारा व्यतिरिक्त रोगांचे वर्गीकरण करण्याचा अजून कुठला मार्ग आहे का हो आहे ना बरेचदा आपण रोगाचं निदान झाल्यापासून ते रोगी पूर्ण बरा होईपर्यंत त्या कालावधीवरून त्यानुसार रोगांचं वर्गीकरण क्रॉनिक म्हणजे दीर्घकालीन किंवा अक्यूट तीव्र रोग असं करतात म्हणजे काय डॉक्टर ओके सी दीर्घकालीन रोग व्यक्तीला खूप काळापर्यंत त्रासदायक ठरतात आणि तीव्रतेने परिणाम करतात पण तीव्र रोग अतिशय थोड्या कालावधीत व्यक्तीवर तीव्र परिणाम करतात दीर्घकालीन का तीव्र हे ओळखायचे काही मापदंड असतील तर मला सांगता डॉक्टर नक्कीच रिया दीर्घकालीन आजार किंवा रोग आणि तीव्र रोग यांच्यात काही महत्वाचे फरक आहेत ज्यामुळे आपल्याला हे रोग अधिक चांगल्या प्रकारे समजतील हे बघ दीर्घकालीन रोग यांची लक्षणं किंवा सुरुवात अतिशय हळू होते तर तीव्र रोग हे अचानक एकदम उगवतात शरीरामध्ये अतिशय हळू वाढ होते त्यामुळे रोग्याला त्याची तीव्रता लक्षात येण्यापूर्वी ते खूप काळ शरीरात असू शकतात किंवा खूप तीव्र किंवा असाध्य होऊन रोग्याला लक्षात येण्याच्या खूप काळ आधीपासून या रोगांनी शरीरात मूळ धरलेलं असतं तर तीव्र रो, रोग हे रोगाच्या शरीरात अतिशय वेगानं पसरतात त्यामुळे या रोगांची तीव्रता थोड्या कालावधीत झपाट्यानं वाढते आणि रोगाच्या चटकन लक्षात येतं आता दीर्घकालीन रोग हे बरे व्हायला आणि पूर्ण नाहीसे व्हायला पुष्कळ वेळ लागू शकतो आणि रोगालाही पूर्ववत निरोगी सुदृढ व्हायला वेळ लागू शकतो पण तीव्र रोग हे शक्यतो नेहमीच तुलनेने लवकर बरे होतात आणि रोगी चटकन रोगमुक्त होऊ शकतो ओके okay. आता दीर्घकालीन okay. रोगांची उदाहरणं म्हणजे संधिवात हायपर मधुमेह काही कर्करोग दमा इत्यादी तर तीव्र रोगांची उदाहरणं द्यायची झाल्यास फ्ल्यू भाजणे विषम ज्वर ऍलर्जीज हृदय विकाराचा झटका तुमच्या व्यस्त दिवसातून मला माहिती देण्यासाठी एवढा वेळ काढल्याबद्दल मला खरोखरच तुमचे अभिनंदन करावेसे वाटते मलाही खूप आनंद झाला रिया आज तुला मिळालेली माहिती तुझ्या मित्र मैत्रिणींनाही सांग नक्की सांगेन डॉक्टर तुझाही दिवस छान जावो आणि लवकर बरी हो ओके ओके आज तशी पेशंटची गर्दी नव्हतीस दवाखान्यात त्यामुळे मी फार व्यस्त नव्हतो ओके बाहेर या